सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योग साधना करणे सर्वांसाठी गरजेचे बनलेले आहे. मात्र बऱ्याच जणांना योगाचे महत्व माहीत नसते आणि ते पटतही नाही. अशातच कोल्हापुरातील एक महिला योगाबाबत लोकांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन करत आलेली आहे. तर याच महिलेच्या या योगा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल आता तिचा गौरव करण्यात येणार आहे. ह्युमन राईट मिरर प्रस्तुत यंदाचा महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2023 हा या महिलेला जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील या महिलेचे नाव आहे हर्षदा कबाडे. हर्षदा या योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतात, तर मूळच्या कर्नाटकातील गोकाक येथील त्या आहेत. हर्षदा यांचे पती एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असून पतीच्या नोकरीच्या कारणास्तव त्यांना कोल्हापूरला यावे लागले होते. सध्या आता त्या कोल्हापूरमध्ये स्थायिक आहेत. येथूनच त्या योगाचे महत्त्व इतर लोकांना पटवून देतात. मराठीचा काहीही संबंध नसताना कोल्हापुरात आल्यानंतर हर्षदा यांनी मराठीतून योगाचे अधिकृत शिक्षण घेतले. आपल्या डिप्रेशनवर मात केल्यानंतर त्यांनी योगाचे महत्त्व इतर लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली. स्वतः एक प्रायव्हेट जिम ट्रेनर म्हणून त्या काम करतात, तर एका फिटनेस सेंटरमध्ये देखील त्या योगा क्लासेस घेतात. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलद्वारे इतर लोकांना देखील योगासने आणि त्याबद्दलची माहिती पुरवतात. आणि याच त्यांच्या कार्याची दखल ह्युमन राईट मिररने घेतली असून यंदाचा महाराष्ट्र एक्सलन्स पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ह्युमन राईट्स मिरर या संस्थेकडून महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2023 ला माझं निवड झालेला आहे. त्यासाठी मी त्या टीमला मी आभार व्यक्त करते. आणखीन सांगायला मला खूपच आनंद वाटतो, योग क्षेत्रामधील माझा हा पहिला अवॉर्ड आहे. ज्यावेळी मी कर्नाटक मधून महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळी मला इच्छा व्यक्त झालं मला योगाचं एक पाठिंबा घ्यावं. आणि जेव्हा मी स्वतः डिप्रेशनमध्ये होतो त्यातनं बाहेर येण्यासाठी मी एम ए योगाला ऍडमिशन घेतलं. त्यानंतर त्यामध्ये तरी मी शिक्षण शिकत शिकत योग प्राणायाम करून माझ्या प्रॉब्लेममधून मी संपूर्णपणे बाहेर आलो. तेव्हा लक्षात आलं माझ्यासारखं कित्येक लोकांचा प्रॉब्लेम आहे. योग आणि प्राणायामचं त्यांना महत्त्व सांगून त्यांचं प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मी का हातभार करू नये असं माझ्या डोक्यामध्ये विचार आलं. तसंच मी क्लासेसद्वारे कित्येक लोकांचा शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेम त्यांच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढलो. आणखीन एक यूट्यूबद्वारे मी एक वेगवेगळा आरोग्याबद्दल संदेश देत असते. आणखीन मला सांगायचा खूपच आनंद वाटतो, योगामध्ये इतकं प्रचंड ताकद आहे, आपण सर्वजण योग करावं एवढं मी सांगू इच्छिते. धन्यवाद. मनं शरीरस्य च वैदकेन योगं करोतु. दरम्यान योग क्षेत्रातील हर्षदा यांचा पहिलाच पुरस्कार असल्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तर त्यांच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.